रामराम शेतकरी मित्रांनो, आज सकाळपासून सोशल मीडियावरती तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरतीही खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या कमेंट केल्या की अफगाणिस्तान येथून कांदा हा आयात करण्यात आलेली बातमी ही येत आहे, ही बातमी खरी आहे का आणि याचमुळे कांद्याचे बाजारभाव पडले असंही बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितपणे या अफगाणिस्तान कांद्याची जी काही अफवा ही जोरात पसरवली जात आहे याबाबत माहिती ही पाहणार आहोत. तर मित्रांनो, अफगाणिस्तान येथून काही गाड्या कांदा हा भारतामध्ये आला ही न्यूज खरी आहे, परंतु मित्रांनो हा कांदा नेमका किती आला आपल्याला माहीत आहे का? तर नाही. आणि आपणच अशा न्यूज ह्या मोठ्या प्रमाणात व्हायरल करतो आणि बाजारभावामध्ये कुठेतरी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपणच हातभार हा लावत असतो. तर मित्रांनो, आपण जी न्यूज पाहिली यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 8000 मेट्रिक टन कांदा हा अफगाणिस्तानमधून भारतामध्ये येणार आहे. तर मित्रांनो, सोपं गणित आहे, 8000 मेट्रिक टन कांदा जर भारतामध्ये येणार असेल तर म्हणजेच 80000 क्विंटल कांदा हा अफगाणिस्तानमधून भारतामध्ये येणार आहे. म्हणजेच गाड्यांचा हिशोबानुसार जर आपण पाहिलं तर 30 टनाची गाडी जर आपण पकडली तर 266 गाड्या कांदा हा भारतामध्ये अफगाणिस्तानमधून येणार आहे. म्हणजे तो एका दिवसात येणार नाही, थोडा थोडा येईल असं या न्यूजमध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, 266 गाड्या कांदा हा भारतामध्ये येणार आहे. आपण सकाळी बांगलादेश एक्सपोर्टचा रिपोर्ट पाहिला, त्यामधून 70 गाड्या कांदा हा काल भारतामधून बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट झालेला आहे. म्हणजेच मित्रांनो, जर आपण पाहिलं तर 3-4 दिवसामध्ये आपण जो काही कांदा अफगाणिस्तानमधून भारतामध्ये येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त कांदा आपण बांगलादेशमध्ये, सध्याची मागणी ही सध्या वाढताना 1-2 दिवसामध्ये आपल्याला दिसलेली आहे आणि आपण रिपोर्टही पाहत आहोत. जर 1-2-4 दिवसामध्ये तितका कांदा हा भारतामधून बांगलादेशमध्येच एक्सपोर्ट होणार आहे, ती झाली एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर मित्रांनो, आपल्या नाशिक जिल्ह्याची कांद्याची आवक जर पाहिली तर सोमवारची आवक जर पाहिली 8 जुलैची, तर मित्रांनो 8 जुलै रोजी फक्त आपल्या एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 1,35,988 क्विंटल कांद्याची आवक ही आपल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठामध्ये आली होती. तर मित्रांनो, कांदा हा अफगाणिस्तानमधून येणार आहे 80000 क्विंटल. आपल्या नाशिक जिल्ह्याची सोमवारची एकट्या नाशिक जिल्ह्याची आवक 1,35,988 क्विंटलची आवक ही होती. आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्राची जर आवक पाहिली तर 8 जुलै रोजी पूर्ण महाराष्ट्राची आवक जर पाहिली तर 2,74,720 क्विंटल कांद्याची आवक महाराष्ट्रातून एकट्या महाराष्ट्रामध्ये ही कांदा विक्रीसाठी 2,74,720 क्विंटल हा आलेला होता. मित्रांनो, अफगाणिस्तानमधून कांदा येणार आहे 80000 क्विंटल. आपल्याकडे महाराष्ट्राची एकट्या महाराष्ट्राची एका दिवसाची आवक 2,74,720 क्विंटलची आहे. तर आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्राच्या आवकेच्या 30% कांदासुद्धा तो बऱ्याच दिवसात लागते त्याला यायला जर येत असेल तर 30% आवकसुद्धा महाराष्ट्रातील जी काय आवक पाहिली त्याच्या 30% कांदासुद्धा तो नाही. म्हणजेच मित्रांनो, सोपं गणित आहे, आपल्या देशासाठी 80000 क्विंटल कांदा हा समजा येणार असेल तर आपल्या देशाची आवक जर एका दिवसाची पाहिली तर किती आवक असेल? मध्य प्रदेशची आवक, दिल्लीची आवक, राजस्थानची आवक, गुजरातची आवक, आपल्या महाराष्ट्राचीच आवक आपण पाहिली तर मित्रांनो, हे जर सर्व पाहिलं तर उंटाच्या तोंडामध्ये जिरा टाकल्याप्रमाणे ही जी काही बातमी आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे कसल्याही प्रकारच्या अफगाणिस्तान कांद्याची भीती आपल्याही मनात ठेवू नका आणि बाजार अस्थिर होईल असे मॅसेजही स्वतः आपण फॉरवर्ड करू नका, कारण 80000 क्विंटलनी काहीही फरक हा या बाजारावरती पडणार नाही, पडूही शकत नाही. कारण मी फक्त आपल्याला सोपं गणित सांगितलं, आपला कांदा बांगलादेशमध्ये सध्या किती गाड्या जात आहे, अफगाणिस्तानमधून किती गाड्या येणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची आवक किती एका दिवसाची येत आहे
आपल्या नाशिक जिल्ह्याची आवक नेमकी एका दिवसाची किती येत आहे आणि आपल्या पूर्ण देशाची आवक किती येत असेल. तर मित्रांनो, ही बातमी आपण पूर्णपणे इग्नोर ही करा. जे काही आपलं चालू आहे बाजारात आवक पाठवण्याचं, जशी आपण आवक सध्या थोडी लिमिटेडमध्ये आवक बाजारपेठेमध्ये ठेवा. कारण जास्त जर आपण ह्या अशा बातम्या बघून आपण जर बाजारामध्ये गर्दी केली तर त्याचा फायदा घेऊन आपल्याला लुटलं जाण्याची शक्यता मित्रांनो नाकारता येत नाही. त्यामुळे ह्या अशा बातम्या सर्वप्रथम आपण स्वतः फॉरवर्ड करू नका आणि इतर कोणी सांगितलं आहे तर त्यालाही हे गणित नक्की आपण समजावून सांगा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.